आम्ही चाललो आहोत कड्याला. मी हा मुकामा केला आहे. कोळलंय मला गणपती बाप्पांकडे जायचं. परत आम्ही चाललोय आमलोक जैन मध्ये. मग असलाच म्हणून तर आता आणलेली गायकवाड प्रयत्न करत आहेत. कोण आहे गो चीज बटर बाहुबली चाफा बोले ना चाफा लावला मला पण लावला मी काढला आम्ही तर लय मज्जा केली लय मज्जा आली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी अंजू. आम्ही चाललो आहोत कड्याला कारण की आम्ही असं ऐकलं आहे तिथला मसाला खाऊ. मसाला पाहू खूप टेस्टी आहे. नाही नाही आता नाही आता नाही तिथला मसाला पाहू खूप टेस्टी आहे. मसाला पाहू खूप टेस्टी आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे. आता आम्ही पांढरीच्या पुढे आहोत आणि मग आम्हाला लक्षात आलंय की आम्ही ब्लॉगच चालू केला नाही. 2 मिनिटं तरी माझा अलाराम असतोय. बघा लोक अलाराम सुद्धा बंद आहे आणि आज दिवसभर आपण सोबत राहणार आहोत मित्र. मला नाही दिली मी अशीच चालली ए आणली पण दिली नाही बरं का असं काळजी आहे मला. चल बाय. तर मित्रांनो आता आम्ही आष्टीत आहोत आष्टीच्या गणेश मंदिरामध्ये. आत्ताला मी दर्शन घेतलंय आणि बसलो जरा निवांत. तर विषय असा झाला आम्ही एवढे रिटेक घेतले एवढे रिटेक घेतले खूप 4 तरी झाले. विचार करत असाल आम्ही दोघी कॅप घालून का बसलोय तर आम्ही जस्ट येऊन बसलोय दर्शन घेऊन त्याच्यामुळे कॅप आहे. अच्छा परत घाला काढा कशाला एकदाच रोम द्यायची. अच्छा एवढा कुठला काय करण्याची हिंमत आमच्यात नाही. स्टोरी ठेव. तर मी स्टोरी टाकत आहे आपली. हे बघा ऑलमोस्ट डन. चलो अब हम जाने वाले हैं. फायनली आमचा सक्सेस होतोय बहीण. म्हणजे मी ह्यांना मागच्या आठवड्यापासून मागे लागलेली शुक्रवारपासून आज सोमवार आहे बघा. चला आले पण मी एवढं म्हणल्यानंतर तर बघा आता उडची जर्नी चालू करायची आणि आता गणपती बाप्पांच्या पप्पांकडे जायचं. चला तर आपण भेटूया आता मंदिरातून निघताना खूप उत्साहात होतो पण जसा मी रोड पाहिला समोरचा बहीण डांबर कुठंच नाहीये फक्त फुफुट आहे. केस सगळे खराब होणार आहेत आता पण जाऊ द्या आता कोई बात नाही देख लेंगे कुछ पाणी के लिए कुछ खोना पडताय. पुढचा रोड बघून एकदा थांबवतो मला मी रोड दाखवते. आपल्याला जावं लागेल पुढं निघूया लिहून वाढत चालले आता. असंच जर आम्ही थांबत थांबत गेलो ना जिला सरप्राईज द्यायचं ती समोर येऊन उभा थांबला. आता वाजले 8 साडेआठच्या आसपास भाई
लोक असं बघतात ना आमच्याकडं, जसं काही कुठलं एलियन आलाय काय. चला आपण भेटूया पुढं. तर मित्रांनो, आम्ही कड्यात पोहोचलो आहोत आणि मुग्धाच्या मैत्रिणीच्या घरी आलो आहोत आम्ही. आणि बघा काय करतो, केस विंचरते. ईश्वरी आपण इन्व्हाइट करूया त्यांच्या घरी. आपण आलो आहोत ईश्वरी कोकळे. तुम्हारा हमारे ब्लॉग में स्वागत है. हाँ, बोले तुम्हारा हमारे ब्लॉग में स्वागत. माझी हिंदी आहे आता ती माझी पण बिघड होणार आहे. माझ्यासोबत जे जे राहतं ते फक्त हिंदी शिकतं आणि मग ते अर्ध मराठी अर्ध हिंदी, मग ते दोन्हीचं मिक्सर असलंच घाण वाटतं की नाही. मग जे असं दुसऱ्यांच्या घरी येऊन असं येडे तारी करू नये. बघा किती बावळ ते त्याच्यावर झूम इन करा. छान छान. A few moments later. काय खाल्लं? चहा आणि बिस्किट्स. आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात महादेव मंदिरासाठी. तिथला व्लॉग शूट करू आपण. माझी फ्रेंड पण येईल थोड्या वेळेने, ती पण आपल्याला जॉईन करणार आहे. तिला दाखवलंय का आपण? हो, तीच आपल्याला कोळले मला ते बघ. लाल तुझं गरम होत ना फक्त, फक्त तिचं गरम होत ना आमचं गरम. माझ्यासाठी का कोणी स्पेशल गरम गरम दिले होते ते सांडले पाहिजे. बघ ना हे बघा अन्नाचा नाश. तू कोण सांडले हो? तुला खायला दे तुझ्या पॅन्टीला. नाही खाल्लेले आता दिले हेच खाल्ले. बघ रे परत असे पाहुणे बघू नको घरी. तर मित्रांनो, आता आम्ही आज चाललो आहोत ईश्वरीच्या घराजवळच्या महादेव मंदिरात. महादेव मंदिर गणपती बाप्पाचे पप्पा खूप प्रसन्न झालेत आमच्यावर आणि गणपती बाप्पा पण दोनदा दोनदा असल्याचं दर्शन होणार आहे. आम्ही चालतच चाललोय कारण जवळच आहे मंदिर. हो, आणि ईश्वरीताईंनी आम्हाला एवढं चाललंय की आता अर्ध किलो पोहे आणि पौशीरताईंनी खाली पाडलेले आहे आणि शेंगदाणे इतके मोठे होते त्यात विचारत असत नाही. बरं, विचार करण्यात जोगी गोष्ट आहे. मंदिराचा टूर दाखवा त्यांना. टूर टूर नाही आपलं मंदिराचा टूर. फोटो पण तर गाईज आज आमचं आता आमचं दर्शन झालंय. आता आम्ही परत चाललोय. कुठं? आता आम्ही घरी चाललोय. आता आम्ही ईश्वरीच्या रानात चाललोय. शेतात जाऊयात. मग लाच मारली. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. हे बघा हे मुग्धा सारखी दिसते. मुग्धा
गॉड माऊ ती बघशील नको मारती इतकं जिजे पण नको मारती बघा तुम्ही बघू शकता माझे शूज हरवलेले आहेत मी शूज ठेवून आले ईश्वरच्या घरी मी चप्पलवर आले कारण ते घालायला मला अर्धा तास लागत होता चप्पल घालून आले आता ती चप्पलवरच आलेली आहे काय दिसत नाही काळ पडले सगळं काय चाफा लावला मला डोक्यात तू लावलाय आणि बघा मेहनती गल आणि रिकाम तिकडे तुझी मैत्रीण घरा पुसता येत नाही तुला काय येत नाही झाडता शिक्षक आहे बाबा ती घर कस झाड दाखव तिला अरे बाबा काय कामाचं नाही मग मी एवढे लांब नाले मी तुझ्यासाठी चाफा बोले ना चाफा लावलाय मला पण लावला मी काढला खरं काय कोणती काय बघ 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 काय 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 लाय गे तू तू इच्छा टाक मुग्धासारखी मठ गाई आहे हे बघा स्वतः पण पिते दुसरा पण पिऊन देते हा ही ही वाली काय नाही करत रे मारू नको ती म्हणून तेव्हा तुलींची भीती वाटत असते ना तू पलीकडची काय नाही करत सगळ्यात तुम्ही तिला शिंगत नाही येत काय करत जरा डिस्टर्ब साफ अरे केवळ आता साफ तुझा चला आपण थोडी मजा करू तर आता अंजली गायकवाड प्रयत्न करत आहेत हे हजत भरायचं नाही येते करत म्हणत पदक झाली बघा हे मलाच बस करत त्यांचं काम करत नाही येतच काय तुला मग उचलून हे मुक्तासाठी चाललंय बरं का हा हे मुक्ता नावाची गाय आता हे सगळं गाईला खायला घालायचे नाही नाही आम्हाला वाटलं म्हशीला जा राहायचं महिने रस्ते की बेहाल होतीये चल मग दे थांबो डेंजर होत थांबो एवढं मोठं येते हातात आपलं एवढं कुठे होतं बटर आणि घरकुजा बस दीदी घर पूजा एरान अर्धी मराठी अर्धी हिंदी थांबू थांबू मुगला ताईला दम नाहीये बाहुबली एक आखट पोच
बघ ना भाऊ बहिणी भाऊ बहिणी सुकडा कुठून येते भाऊ तू सुकडा कुठून येते इकडे दाखव आणि हे बघ ती मला म्हणते आणि तू पण पहिलं आणि तू पण सुकड्याचे तर मित्रांनो आम्ही तर लय मज्जा केली लय मज्जा आली आता आम्ही ईश्वरीच्या रानातून घरी चाललोय परत त्यांच्या आणि मग इथून काढायला जाणार आणि मी लय खुश आहे कारण की पहिल्यांदा मी मागे बसलेले मित्र इतकी खुशी एवढी डेंजर गाडी हॅवी ड्रायव्हर हॅवी ड्रायव्हर डायरेक्ट जर्नी महादेवच्या अरे तू येणार होता A few moments later. तर गाईज आम्ही ईश्वरीच्या घरनं कधीच निघालो होतो तुम्हाला जसं की मग अशी म्हटलं आम्ही तिच्या काय बोलतो शॉपमध्ये गेलो होतो आता परत आम्ही चाललोय आमलोक जैनमध्ये आपल्या अंजली गायकवाडच्या फॅन्सला भेटायला आणि अनुष्काला पण भेटायला अनु आलेच मी आणि आपण तिथे मसाला पाव सुद्धा खाणार आहोत तर जाऊन जायचं सर चल भेटूया आपण त्यांच्याकडे चला बाय बाय टाटा A few moments later. तर मित्रांनो आमचं खाऊन झालं आहे आता आम्ही चाललो आहोत आमची दुकानात आता त्यांच्या दुकानाकडे चाललो त्यांचं थोडं प्रमोशन वगैरे करूया आणि मग जाऊया जामखेडला नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी अंजली आज मी आले आहे कड्या इथे श्री कलेक्शनला भेट देण्यासाठी चला तर आपण वरती जाऊन त्यांच्या संवाद साधूया संवाद साध संवाद तर या आहे त्यांच्या ओनर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळी व्हरायटी आपल्या दुकानामध्ये भेटते साड्या पण असतात सगळ्या कंपनीचं ब्रँड असतं साड्यांचं पण टी शर्ट जीन्स सगळे ब्रँडेड वस्तू आपल्याकडे लहान मुलांची पण खूप ब्रँडेड वस्तू येतात बघू शकता किती सुंदर अशी साडी आहे याची कॉस्ट काय 7000 तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या या प्रकाराच्या साड्या आहेत आणि खूप छान आहेत अशा साड्या आणि इथं जीन्स टॉप वगैरे सगळं काही भेटतंय इथं लग्नाचा बस्ता पण मानला जातो मी एकदा भेट दिली आहे तुम्ही पण भेट द्या धन्यवाद A few moments later. डेरी पण तुझी डेरी मध्ये उलटच घातले हाय लोक बघतायत
स्वतःची चुकी, ती स्वतःची चुकी, ते बघतो नको बाहेर काढू मंद बदल मंद बदल सांगायचं ना तर मित्रांनो आता आम्ही कुठं चाललो तर सांगते ईश्वरी मॅम मदन महाराज चलो पहिल्यांदाच ऐकलंय आम्ही हे मित्रांनो लेखांमधच कॅम्प झालेलं आहे सांगापासून सांगा सांगायचे काम चाललेले इकडे बघा हे बघा टोपी पाडलेले आहे मग ताईंनी धन्यवाद मूर्ख ते पोरं बघायला लागले ना आपण ते घ्यायला पाहिजे बाई सांगापासून पाडा पाडी चाललेली मित्रांनो आम्ही कुठं फिरतोय आम्हालाच कळलं नाही फक्त ही घेऊन फिरतोय एवढंच कुछ समझ में नहीं आ रहा हम कहां जा रहे इशारे पे जा रहे इसकी तो चल रहा है ये इसको ही पता है हम कहां आया अभी हमने तो बात व्हाइट व्हाइट स्काई वो स्काई ब्लू है चला आता दर्शन घेऊया कुठले महाराज त्यांचं कोण आहे गो कोई है क्या बाई नुसती तिघीच आहेत ह्या मंदिरात काय कुत्र नाही या मंदिरात मग तुम्ही मुगी आणि ईश्वरी भेटू दर्शन झाल्यानंतर भेटूया आम्ही कुठल्या तरी मंदिरात आलतो आता चाललंय परत पण आम्हाला काय समजलं नाही आता आम्ही काहीतरी खाऊया पेट पूजा ते काम दुजा 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 इतकी मेहनत केली आहे भेटल काय मेहनत केली रेनी मोठी मेहनत अख्ख्या ब्लॉग मध्ये फक्त मी बोलत असेल अख्ख्या ब्लॉग मध्ये एडिट केल्यावर ते दिसेल ना आता मी बोललेलं तिने घेतलंच नाही पहिलं मग वाव मग सही वाव चला कॉलेजला अरे जर रील वगैरे काढते असेल तर भारी नाही रे काय रील काढते हे प्रभू आता आम्ही तर निघलो त्या मंदिरातून परत लग्न लग्न मुगीचे लग्न नाही ना आता तर मित्रांनो एवढ्या उन्हातानाचं फिरून आम्ही आला होत आता कॅफे मध्ये कारण कि हेला पूर्णला भूक लागली आहे आज आणि काहीच नाही पण मोठी बाई खाऊरट खाऊरट नंबर वन लय कंट्रोल होत रे लय ऊन आहे लय 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 खाऊ वाटेल का अरे सँडविच वगैरे मागूया गाईस आम्ही पूर्ण आमचा टूर करून निघालेलो आहोत आमच्या घरी जामखेडला आम्ही निघालेलो आहोत आता तुम्ही बघू शकता आणि वातावरण तर असलं भारी झालंय आता काय बघायचं झोप आली झोप आता खूप
झोप आली कारण आम्ही सकाळी खूप लवकर उठलो होतो. खरं तर आम्हाला जसा ब्लॉग पाहिजे होता तसा झाला नाही. ॲज एक्सपेक्टेड जसा होता तसा नाही झाला. अंजली मॅमच्या एक्सपेक्टेशन खूप हाय होत्या. मी काहीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. आता लेट सी एडिट केल्यावर कसं आणि काय होते. A few moments later. तर हे मित्रांनो दिवसभर फिरून लय मज्जा गेली बरं का. लय मज्जा आली खूप फिरलोय आम्ही दिवसभर. आणि थँक्स फॉर इशू, तिने लय हेल्प केली आम्हाला. इशूने खूप हेल्प केली आम्हाला. दिवसभर पण उन्हात फिरले आमच्या सोबत. म्हणजे पूर्ण उन्हात आडात फिरत होती आमच्या सोबत ती. तिला बरं पण नव्हतं तरी पण तिला बरं नव्हतं तरी ती एका कॉलवर माझ्यासाठी म्हणजे आमच्यासाठी आली. तिने सकाळी नाश्ता पाण्यापासून आमचा पाहुणचार केलाय. आता 6 वाजले आणि ते तर जाऊ द्या. नंतर जात आणि तिच्या मम्मीने एवढं फोर्स केलं आम्हाला राहण्यासाठी पण आम्ही राहिलो नाही कारण ती घरच्यांना आमच्या बिना करमत नाही होत. आणि तिच्या मम्मीने म्हणजे तिनेच आम्हाला गिफ्ट पण दिले. त्यांनी आम्हाला सेम पुढे दिलं मॅचिंग. लय हट्टांनी दिलं बरं का. लय म्हणजे एवढा हट्ट तरी कोणी केला नव्हता मला आणि हिला. सो दॅट्स वाय. आणि थँक्यू इशू. आणि परत अनुष्का तर लईच लाजळ झाड आहे. ते तर कधीच कॅमेरा समोर येतच नाही. कॅमेरा कॉन्शियस असतात काही केलं त्यातले ते होते सगळे. अनुष्का तर लई अनुष्का तर लई. सो आता आम्ही निघालोय जामखेडसाठी. ऑन द वे आहोत आम्ही जामखेडला. तुम्ही बघू शकता मित्रांनो असलंच आता पाट आणि कंबर एक झालेली. एवढा घाण रोड आहे. रोड खूप घाण भंगार आहे मित्र. अति घाण रोड. त्याच्यात धुळत एवढीच विशेष नाही. मी आता त्याच्यासाठी मास्क लावून बसले. या मॅडम राहिल्या सकाळी. यांनी फुल आतंकवादी केलं होतं. पण आता जाऊ द्या काय कुछ होने वाला है क्या. अभी अब नहीं कुछ होने वाला पर अब मैंने लगाया. सो बाय. ओ क्या पड़ी फाइली में लौकर जा. गाड़ी गई चाहिए था कुट पड़ी. सो गाइस मेरे कडन क्या पड़ी होती. आता मला बोलणे पडणार आहे. इससे सांगापासून काय ना काय पारत झाली लागली भाई. तिला कॅमेरा बी नीट धरता येत नाही. एवढा प्रॉब्लेम आहे. कुछ बोजा नाही आहे मेरे पास. देखो मेरे पास भी है. भाई म्हणजे मुग्ध आहे ना. ढासळी ढासळीची दुकान आहे. ढासळीची दुकान सकाळी पोहे पाळले आता कॅप पाळली. ठीक आहे बरं का. आणि माझी कॅप सुद्धा पडली होती. अरे मध्ये आम्ही असं मंदिर चाललो होतो बरं का. आणि तिची अचानकच अशी उडून गेली. हवेने उडून गेली ती. आता मी तर काय करू शकत नव्हते त्याला. काहीच करू शकत नाही रे. मी काहीच करू शकत नाही. हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. काही नाही. आम्ही चेडे आम्ही चेडे. ए मला सांभाळते ती लोक. लय रे मी तर सगळ्यांना सांभाळते. तर चला घरनं एकदा फोन आला आहे. भेटू पुढं. तर मित्रांनो आम्ही आष्टीच्या पुढं आलो आहोत आणि चिंचपूरच्या जवळजवळ. मला जसा ब्लॉग पाहिजे होता तसा झाला नाही. वैना मुके झालेला नाही. आणि आमचा मसाला पाहू पण रेकॉर्ड करायचा राहिला. मसाला पाहू रेकॉर्ड करायचा राहिला कारण की इथं गर्दी होती. आम्ही चाललो आहोत ठीक आहे. आता थोडंच व्हायला आहे आणि आता आम्ही आमच्या ब्लॉगचा एंड करत आहोत. बाय बाय. आणि लवकरच हा ब्लॉग मी सोडल आणि लवकरच दुसरा पण ब्लॉग येणार आहे. इकडून इकडून ये पुढच्या ब्लॉग मध्ये. नक्की पुढच्या ब्लॉग मध्ये आता कोण असेल कोण नाही एक मिस्ट्रीच आहे. मी एकटीच असेल कारण की मी आज तुकडे जाणार आहे. ते रिव्हील करून टाकू ते कुठे जाणार आहे. मी डोणगावला जाणार आहे त्याच्या यात्रेला. तर एक आता निघाली.